नमस्कार मित्र, मी आपणास माझ्या ऐकवत असलेले पारंपरिक आध्यात्मिक आयुर्वेदिक धार्मिक त्याचे काय उपाय तोडगे मी आपणाला सांगणार आहे। आता महाराष्ट्रात 45° सेल्सिअस तापमान आहे, त्यामध्ये आपण फिरत असतो। फिरताना आपण पायामध्ये चपला चमड्याच्या पूर्वी वापरत होतो, आता आपण प्लास्टिकच्या रबराचा वापरतो। डोक्यावर आपण टोपी किंवा रुमाल काही धरत नाही, त्यामुळे उष्णता आपल्याला भरपूर होते व त्यामुळे उन्हाळा लागणे हा प्रकार चालू होतो। उन्हाळा लागणे म्हणजे लू लागणे हे त्याला म्हणतात, इंग्लिश मध्ये त्याला हिट स्ट्रिक असेही म्हणतात। उन्हाळा लागलेला त्रास हा फक्त उन्हाळा लागलेल्या माणसालाच विचारावा, त्याचा काय त्रास होतो। मित्रांनो, ह्यावर मी रामबाण इलाज सांगणार आहे। त्यामध्ये आपल्या घरातीलच काय वस्तू आहेत त्या एकत्र करून त्याचा वापर करायचा आहे। उदाहरणार्थ धने आपल्या घरातच असतात, धने 10 ग्रॅम घ्या, जिरे 10 ग्रॅम घ्या, खडीसाखर मोठी जुन्या पद्धतीची खडीसाखर ओबडधोबड असणारी ती 10 ग्रॅम घ्या, सब्जा सब्जाचं बी असतं ते 10 ग्रॅम घ्या, त्यामधील 2 चमचे धने, 2 चमचे जिरे, 2 चमचे बडीशेप आणि 1 चमचा सब्जा बी आणि खडीसाखरेचे 2 खडे एकत्र करून गाडग्यामध्ये घ्या। आपल्याकडे गाडगे नसेल तर स्टीलचा तांब्या घेतला तरी चालेल। हे सर्व मिश्रण एकत्र करा, मातीचा गाडगा आणा, त्या गाडग्यामध्ये हे सर्व मिश्रण रात्री भिजत घाला, त्याला वर टोपण लावून ते रात्रभर हवेशीर जागेत ठेवा व सकाळी उठल्यानंतर ते मिश्रण एका ग्लासामध्ये वस्त्रगाळ करून घ्या। वस्त्रगाळ करताना ते जे कापड आहे ते पूर्ण पिळा, ते पिळून त्यातील सगळं द्रव हा त्या ग्लासामध्ये आला पाहिजे। त्याच्यामध्ये थोडीशी विलायची टाका आणि हे द्रावण सकाळी आमोशा पोटी प्या। मित्रांनो, कसलाही तुमचा लघवीचा त्रास असू द्या, जळजळ असू द्या, उष्णतेचा कोणताही त्रास असू द्या, ह्यावर हा जालिम इलाज आहे, एकदा करून पहा।